दिलाने ज्ञान वाढ़ते, ज्ञान दिलाने ज्ञान वाढ़ते, या ज्ञानाचे मंदिर हे, ज्ञान दिलाने ज्ञान वाढ़ते, या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहुन सुंदर हे, सत्य शिवाहुन सुंदर हे, सरस्वतीचा प्रेमाचे, सरस्वतीचा प्रेमाचे, प्रतीक रम्य शुभंकर हे, सत्य शिवाहुन सुंदर हे। नमस्कार, भरत केसरकर कोकण सात लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तब्बल 33 वर्ष 10 महिने एवढी सेवा करून संजय भालचंद्र कात्रे हे लोकप्रिय आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक 30 एप्रिल रोजी आज सेवानिवृत्त होत आहेत। इंग्रजीसारखा आपला कठीण विषय मुलांच्या पचनी पाडून 90s च्या दशकामध्ये या कठीण विषयावर विद्यार्थ्यांना मात करून पाहणारे शिक्षक म्हणजे संजय कात्रे यांची ओळख आहे। आपल्या 33 वर्षाच्या सेवेमध्ये विद्यार्थीप्रिय बनलेल्या या शिक्षकांनी नेमकी कशी लोकप्रियता मिळवली, इंग्रजीचा विषय मुलांना कसा त्यांनी त्यांच्या घरी पाडला, आणि अशावेळी ज्यावेळी शिक्षणाची सोय नव्हती, मुलांना शिक्षणाबद्दल आस्था नव्हती, अशावेळी गरीब मुलांच्या मनामध्ये इंग्रजीची आवड निर्माण करून एक लोकप्रिय ठरलेल्या संजय कात्रे सरांच्या जीवनावर टाकलेला हा प्रकाश होत। समाजाच्या चढणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो। शिक्षक घडवत असलेल्या विद्यार्थ्यांमुळे समाज घडत असतो। असंच एक विद्यार्थी घडवणारे शिक्षक म्हणजे संजय भालचंद्र कात्रे। माणगाव विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे हरहुंदरी शिक्षक संजय कात्रे तब्बल 33 वर्ष 10 महिने सेवा करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे। आपल्या या सुमारे 34 वर्षांच्या कालावधीत कात्रे सरांनी अनेक विद्यार्थी घडवले। कात्रे सरांचा जन्म 18 एप्रिल 1964 कुडाळ तालुक्यातील भरणी इथला। कात्रे हे लहानपणापासूनच अतिशय हुशार होते। बालपणापासूनच शालेय जीवनातूनच त्यांना इंग्रजी विषयाची फार आवड होती। कात्रे कुटुंबीय मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील, परंतु त्यांचे वडील नोकरीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले, त्यामुळे आता हे कुटुंब कोकणवासीत झालंय। कणकवलीत कात्रे कुटुंबियांचा सगळा परिवार एकत्र राहतो। कात्रे सरांना 2 भाऊ 1 बहीण काका आत्या असा त्यांचा मोठा परिवार आहे। आपलं कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यावर कात्रे सरांनी इंग्रजी विषयात एम ए पदवी घेतली। यानंतर त्यांनी BEd साठी ऍडमिशन घेतलं। त्यावेळी इंग्रजी विषयाचं काठिण्य फार होतं। अशा परिस्थितीत त्यांनी इंग्रजी हा स्पेशल विषय घेऊन BA झाल्यानंतर BEd ला प्रवेश घेतला आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले। आपली शैक्षणिक पात्रता MA BEd ही प्राप्त केल्यावर त्यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली। नोकरीच्या शोधात ते माणगाव येथील परमपूज्य टेंबेस्वामींच्या भूमीत दाखल झाले। ते आपली इंटरव्ह्यू देण्यासाठी येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात त्यांनी मुलाखत दिली। संस्थेनं त्यांची हुशारी बघून इंग्लिश विषयाचा शिक्षक म्हणून निवड केली। 13 जून 1988 कात्रे सर आपल्या माणगाव हायस्कूलच्या शिक्षकी सेवेत रुजू झाले। त्यांना ही नोकरी मिळाल्यानंतर ते कमालीचे खुश झाले। पहिल्या वर्षी त्यांच्यावर 8वी 9वी 10वीची इंग्रजी विषयाची जबाबदारी देण्यात आली।
त्यावेळी इंग्रजी विषयाचं काठिण्य फार होतं आणि ग्रामीण भागातील गरीब मुलं इंग्रजी आणि गणित विषयाच्या भीतीनं शाळेकडे येत नव्हती. अशावेळी मुलांच्या मनात इंग्रजी विषयीची आवड निर्माण केली ती कात्रे सरांनी. माणगाव हायस्कूलमध्ये रुजू होताच कात्रे सरांनी विद्यार्थ्यांच्या मनात घर केलं. कात्रे सरांनी आपल्या शिकवण्याची पद्धतच बदलून टाकली. काही कालावधीत ते इंग्रजी विषयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक झाले. विद्यार्थ्यांकडून इंग्रजी शब्द पाठांतर करून घेणं, निबंध लिखाण करून घेणं, विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलायला लावणं असे अनेक विद्यार्थीप्रिय उपक्रम राबवत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची भीती दूर केली. इंग्रजी विषय हा तसं खरं बघायला गेलं तर इंग्रजी विषय हा अत्यंत कठीण विद्यार्थ्यांना वाटतो, पण काही शिक्षक असे आहेत की त्यांच्या शिकवण्याची स्वतः किती हुशार आहे शिक्षक यापेक्षा त्याच्या शिकवण्याची जी हातोटी असते या शिकवण्याच्या हातेटून आपला विषय हा अत्यंत सोपा करून सांगण्याची जी काही त्यांची हातोटी आहे ती अत्यंत वाखाणण्यासारखी आहे. म्हणून केवळ इंग्रजी हे इंग्लिश टू इंग्लिश ट्रान्सलेट न करता किंवा इंग्लिश टू इंग्लिश न प्रोनाउन्सिएशन किंवा इतर कम्युनिकेशन न करता इंग्लिश टू मराठी जिथे आवश्यक आहे तिथे मराठी बोलणे, जिथे आवश्यक आहे तिथे काही दाखले देणे आणि भाषेवर त्यांचं प्रभुत्व असल्यामुळे मराठी भाषेवरसुद्धा अत्यंत चांगलं प्रभुत्व असल्यामुळे निवेदनासारखा अत्यंत गाढा अनुभव असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा झाला आणि त्या दृष्टिकोनातून इंग्रजी विषय मुलांना हा लोकप्रिय वाटायला लागला. इंग्रजी विषयाबद्दल जो तितकाळ असतो मुलांना भीती असते ती भीती कुठल्या कुठे कात्रे सरांनी घालवली आणि त्यामुळे इंग्रजी विषयामध्ये आमचा इतक्या वर्षाचा निकाल हा जवळजवळ 100% आहे. इंग्रजी विषयाचा निकाल 100% लागणे हे शाळेच्या दृष्टिकोनातून भूषणावं आहे आणि म्हणून कात्रे सरांना याचं श्रेय जातं. त्यावेळेस माणगाव हायस्कूलमध्ये 10वी वर्गाचे जादा क्लास घेतले जात, तर काही मुलांना रात्री निवासी बोलून त्यांचे रात्रीचे निवासी क्लास घेतले जात. या क्लासला मार्गदर्शन करण्याचं काम कात्रे सरांनी केलं. प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं, परंतु आपला विद्यार्थी शिकला पाहिजे ही त्यामागची भावना त्यांच्या मनामध्ये होती. त्यांच्या पत्नी संपदा संजय कात्रे यांचा कात्रे सरांच्या सुखदुःखात मोलाचा वाटा आहे. माझ्या कुटुंबामध्ये माझी भावंडं ही नेहमी शिस्तप्रिय आहेत राहिली आणि त्यामुळे घरात शिस्तीचं वातावरण होतं, संगीतमय वातावरण होतं, आध्यात्मिक वातावरण होतं, वाचनाची प्रत्येकालाच आवड होती. त्याचे कुठे ना कुठेतरी लाभ मला माझ्या नोकरीमध्ये झाले. मी शिक्षक होतो आहे म्हटल्यानंतर कोणीही नाकं मुरडली नाहीत, सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. चांगला शिक्षक होण्याकरता जे काही त्यांच्याकडनं मार्गदर्शन पाहिजे ते मिळालं, त्यामध्ये माझे भाऊ बहिणी त्यानंतर आईवडील त्यानंतर परिवारातले सगळे आमच्या कात्रे फॅमिलीमधले सगळे कुटुंबीय त्याचप्रमाणे आजोळकडनं त्यानंतर इतर सर्व नातेवाईक यांनी मला मोलाची साथ दिली आणि माझी सौभाग्यवती जिचं नाव संपदा असं आहे, संपदा संजय कात्रे, तर तिनेसुद्धा मला आपली जबाबदारी ओळखून माझे शिक्षक म्हणून व्याप किंवा फावल्या वेळेमध्ये शिक्षकांनी काहीतरी छंद जोपासावा म्हणून त्यानंतर मी क्रीडा समालोचक म्हणून आनंद म्हणून थोडंसं काम करू शकलो. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक किंवा निवेदक म्हणून थोडंसं एक छंद जोपासण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये तिने काही तक्रार न करता जी तिची भूमिका होती ती तिने स्पष्टपणे मला सांगितली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याकरता आवश्यक असणारा जो पाठिंबा असतो जी मदत असते ती तिने मला मनापासून केली आणि म्हणून मी हे करू शकलो असं मला वाटतं. त्यामुळे मी माझ्या सगळ्याच कुटुंबियांचे माझ्या पत्नीचे हे मनापासून मी ऋण व्यक्त करतो आणि माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याने मला भरभरून प्रेम आशीर्वाद दिलेले आहेत. कात्रे सरांना विविध विषयांची आवड होती. क्रीडा, कला, साहित्य, समालोचन, सूत्रसंचालन आणि निवेदन करणं हा तर त्यांचा आवडता विषय. इंग्रजी विषयाचं अध्यापन करत असताना संगीत या विषयाला फार महत्त्व दिलं. निवेदनासारखं फार मोठं काम जे आहे ते त्याने मोठ्या प्रमाणावरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करून नावलौकिक मिळवलेला आहे. त्याचबरोबर मी त्यांना ज्युनियर असूनसुद्धा काम करत असताना वेळोवेळी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनाबरोबरच त्यांनी ज्या ज्या वेळेला अडचणी ज्या आल्या त्या अडचणींचा सामना कसा करावा आणि पालकांशी विद्यार्थ्यांशी नातं कसं ठेवावं याबद्दल त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. सेवा कालावधीत ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे ऋण त्यांनी व्यक्त केले.
मला प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अगदी महाविद्यालयीन काळापर्यंत ज्यांनी ज्यांनी मला अध्यापन केलं म्हणजे मागे सगळे शिक्षक आणि प्राध्यापक हे माझ्या भाग्यामुळे मला सगळे चांगलेच मिळाले ते आमचे आदर्श आहेत त्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली. नंतर आमच्या कुटुंबातून अनेक जण शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळे म्हणा किंवा ज्यांना शिक्षणाची आवड असल्यामुळे म्हणा त्या सगळ्यांनी दिलेली प्रेरणा पाठिंबा. त्यानंतर माझी सौभाग्यवती तिने कायमस्वरूपी मला दिलेली साथ. त्यानंतर भावंड. त्यानंतर माझे सगळे सहकारी शिक्षक ज्याच्यामध्ये वयानं मोठे होते. त्यानंतर प्रशासन मुख्याध्यापक आखेरकर सर उपमुख्याध्यापक पिळणकर सर पर्यवेक्षक मकानदार सर त्यानंतर एल जी सावंत सर एस के परब सर सगळेच माझे सहकारी शिक्षक जुने शिक्षक. त्यानंतर माझ्यानंतर लागलेले माझे सगळे सहकारी त्यामध्ये बावकर सर असतील त्यानंतर आर वाय पाटील सर असतील महेश पास्ते सर असतील रघुवीर परब सर असतील सीमा पाटील मॅडम असतील सुरेश कुडाळकर असतील नितीन माने असतील मसूरकर मॅडम असतील त्यानंतर सगळ्या विषयांचे सगळे शिक्षक यांनी कायम मला प्रेरणा दिली प्रोत्साहन दिलं. पी एन कुलकर्णी सर असतील या याच्यामध्ये मला एक भीती वाटते की माझ्याकडनं मला सहकार्य सगळेल्या सगळ्यांचीच नावं मी घेतो आहे पण चुकून कोणाचं नाव राहील कारण ते सगळेच मला वंदनीय आहेत. फक्त मुलाखत देताना काही वेळा थोडासा दबाव येतो आणि त्यामुळे काय होतं कोणाचं नाव राहून जाईल तर मी सगळ्यांनाच वंदन करतो सगळ्यांनाच त्याचं श्रेय देतो. आणि हे सगळं होत असताना या सगळ्यांनी मला प्रेम दिलं आदर दिला पाठिंबा दिला आणि काहीतरी नवीन करण्याची उमेद दिली आणि या सगळ्यांच्यामुळे मी हे करू शकलो असं मला वाटतं आणि हे सगळं श्रेय माझ्या सगळ्या सहकारी शिक्षकांचं आहे असं मला वाटतं. संजय कात्रे सर आज निवृत्त होत असले तरी ते आमच्यातच कायमस्वरूपी राहणार असल्याची प्रेमभावना प्रशांत धोंड यांनी व्यक्त केले. प्रशालेचे निवृत्त शिक्षक संजय भालचंद्र कात्रे हे आमच्याकडे जी काही जुनी जाणती व्यक्तिमत्व होती त्याच्यामध्ये इंग्लिश विषयाचं साठी म्हणून अत्यंत उत्कृष्ट असं अध्यापन करणारे असे आमचे शिक्षक लोकप्रिय शिक्षक होते विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत आणि त्यामुळे आज ते निवृत्त होताना शाळेमध्ये एक विशिष्ट शिक्षक विशिष्ट दर्जाचा शिक्षक कमी होत आहे हे आम्हाला थोडंसं शाळेच्या दृष्टिकोनातून नुकसानच आहे. पण तरीसुद्धा त्यांची जवळजवळ 38 वर्षाची सेवा ही त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केली. मुलांना शिकवत असताना केवळ फक्त इंग्रजी विषयच शिकवणे हे नुसतं ध्येय न ठेवता मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी खूप प्रयत्न केले. कात्रे सर हे अत्यंत चांगले निवेदक आहेत अत्यंत चांगले गायक आहेत अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहेत आणि त्या पैलूंचा वापर करून विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला आणि म्हणूनच त्यांचे विद्यार्थी हे आज राज्यामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या पातळीवर चांगले ऑफिसर्स किंवा चांगल्या दर्जाच्या कामकाजावर आहेत. कात्रे सरांबद्दल कुठेही जरी अजात शत्रू अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे कात्रे सर निवृत्त होत आहेत त्या निवृत्तीच्या दृष्टिकोनातून आमच्या शाळेला कात्रे सरांसारखे शिक्षक हवे होते परंतु नियत वयोमानानुसार निवृत्त होणं हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं. आज कात्रे सर नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत आणि म्हणून त्यांच्या भावी आयुष्य हे अत्यंत आनंदी अत्यंत सुखमय अत्यंत आनंददायी असं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. स्वामींनी त्यांना दीर्घायुष्य द्यावं आणि कात्रे सरांच्या दीर्घायुष्यासाठी शुभ चिंतितो. धन्यवाद. मी 8 ते 9 वर्ष त्या माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम केलं आणि त्या काळात अनेक शिक्षकांचे माझे संबंध आले. काम करत असताना एक प्रशासकीय बाब म्हणून मी कात्रे सरांकडे पाहत असताना एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांचं नाव घ्यावंच लागेल. त्या शिक्षकामध्ये इंग्रजी शिकवण्याची एवढी चांगली हातोटी होती कौशल्य होतं आणि खेड्यागावातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना इंग्रजीसारखा विषय सुलभ आणि सोपा करून सांगण्याची जी काय हातोटी होती जे काय कौशल्य होतं ते मी फक्त कात्रे सरांमध्येच पाहिलं. मी माझ्या कॉलेज जीवनात इंग्रजी शिकवणारे शिक्षक पाहिलेत बरेचसे लोक पाहिलेत पण अगदी ग्रामीण भागात शिक्षण देणं इंग्रजीसारखं आणि मी स्वतः माझं शिक्षण इंग्रजी विषयातून झाल्यामुळे कात्रे सरांनी ज्या पद्धतीने इंग्रजी शिकवलं
ज्या पद्धतीने इंग्रजीचं ग्रामर शिकवलं, व्याकरण शिकवलं आणि मुलांना चांगली टक्केवारी इंग्रजीसारख्या विषयात मिळवून दिली, हे त्यांचं कौतुकास्पद काम होतं. आणि आता ते आपल्या जीवनात आपल्या राजकीय आपल्या शैक्षणिक विषयातून शैक्षणिक जीवनातून आता रिटायर होत आहेत, तर त्यांना मी माझ्या शाळेच्या वतीनं माणगावच्या नागरिकांच्या वतीनं आणि मी एक माझी अध्यक्ष असल्यामुळे ह्या माणगावातील नागरिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील जीवन सुखमय व्हावो, परमेश्वराने त्यांना दीर्घायुष्य देवो, त्यांना सुख समाधान शांती मिळो आणि आपण केलेल्या चांगल्या कार्याचं त्यांना कुठंतरी पुण्य मिळो अशी मी अपेक्षा करतो. मुलांना कठीण वाटणारा विषय इंग्रजी तो अगदी सोपा करून त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना खूप मोलाची मदत केली. आज त्यांचे जे विद्यार्थी आहेत ते विविध क्षेत्रामध्ये खूप चांगल्या उंचीवरती चांगल्या पदावरती ते सध्या कार्यरत आहेत. बऱ्याच वेळा त्यांच्या सान्निध्यात राहून आम्हाला खूप अनुभव ऐकायला मिळाले. काही काही असे विद्यार्थी मिळाले की त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला स्वतः सांगितलं की आमच्या सरांमुळे या कात्रे सरांमुळे आम्ही या इंग्रजीच्या अध्यापनात इतके निपुण झालो की आज आम्हाला मोठ्या पदावर काम करताना कोणत्याही प्रकारची उणीव जी आहे ही आम्हाला भासली नाही. आणि त्यांनी विद्यार्थ्यांसाठी जे काम केलेलं आहे, जे विद्यादान केलेलं आहे, हे कौतुकास्पद आहे. आम्हा सर्व शिक्षकांना त्यांचा खूप गोड सहवास लाभला. खूप सुस्वभावी व्यक्तिमत्व आणि शिस्तप्रिय, अनेक वर्ष इथे काम करून त्याने विद्यार्थ्यांना विद्यादान करत असताना आपला विशेष असा त्याने ठसा उमटवला. त्यामध्ये त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम असो, क्रीडाविषयक कार्यक्रम असो, समाजात वावरताना बाहेरचे जे जे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम असो, हे कार्यक्रम सरांनी सहजरित्या पेलून नेले आणि तिथे एक आपली जवळीक निर्माण केली. अशा या सरांची कारकीर्द ही उद्या 30/4/2022 रोजी इथे संपणार आहे. त्यानंतर या आमच्या सरांना जी उर्वरित जे आयुष्य त्यांना जे मिळणार ते आयुष्य त्यांना सुखा समाधानाचे भरभराटीचं जावं आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना आमच्या कुटुंबाकडून त्याचबरोबर आमची प्रशाला शाळा संस्था प्रशासन यांच्याकडून आम्ही सुयश चिंतितो. तसेच अन्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रती भावना व्यक्त केल्या. या मोठ्या शाळेमध्ये आल्यानंतर आपल्या नेमकं कितपर्यंत टिकाव लागू शकेल हे आव्हान मला पेलू शकेल का, आणि त्यासाठी माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, माझ्यामध्ये एक धाडस निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम सरांनी केलं. कात्रे सरांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही घडलो, आम्ही वाढलो. जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. यानिमित्तानं सरांचा सहवास मला खूप कालावधीसाठी लाभला. अक्षरशः 9वी-10वीमध्ये सरांनी आम्हाला इंग्लिश विषयाचं अध्यापन केलेलं होतं. म्हणजे वाघिणीचं दूध ज्याला म्हणतात ती इंग्लिश आम्हाला अक्षरशः चमच्यातनं भरवताना आमच्यामध्ये अंगा भिनेपर्यंत ते आम्हाला शिकवलेलं होतं. त्याचा आपण आम्हाला इथे तर आयुष्यामध्ये भरपूर उपयोग होत आहे. आणि यानंतर इथे ज्यावेळी आता अध्यापन करत होतो त्यावेळी त्यांच्याकडनं मिळालेले जे विविध अनुभव आहेत ते आता एक अध्यापक किंवा या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक सरांच्या सोबतीत राहून एक कनिष्ठ शिक्षक म्हणून या ठिकाणी काम करत असताना मला त्याचा खूप उपयोग झाला. आणि इथे शाळेत आल्यापासून इथे शिक्षकाच्या अंगी कोणकोणते चांगले गुण असावेत आणि त्यातनं एक चांगला शिक्षक कसा घडावा या संदर्भात सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. आता वाटतं काही काही मुलं असतात जरा जास्त काही त्यांच्याकडनं झालं की राग अनावर होतो, पण सरांच्या बाबतीत तसं कधीच नाही झालं. आम्ही ज्यावेळी 9वी-10वीमध्ये होतो आमचा वर्ग सरांना माहीत आहे विनायक पाटील, आरती माने यासारखे विनायक पाटील आमच्या वर्गातील विद्यार्थी बोर्डमध्ये आलेला होता. आणि एकदम असे सगळे मास्टरपीस विद्यार्थी असताना त्यांना तसं काही वेगळं बोलावं लागलं नाही आणि मारणं तर खूप दूरची गोष्ट. त्यावेळी
शाब्दिक मारांसोबतच शारीरिक मारसुद्धा चालायचा, पण सरांनी कधीही कोणत्याही विद्यार्थ्याला आमच्या वर्गातल्या स्पर्शसुद्धा केला नाही. कारण फक्त शाब्दिक मारानेच ते एवढं समजून जायचे की त्यांना पुढच्या गोष्टींकडे वळायची या ठिकाणी आवश्यकताच लागायची नाही. आणि बाकी इंग्लिश म्हणाल तर सरांचं त्यांची ती ओघवती शैली आहे, त्याच्यामुळे इंग्लिश इंग्लिश वाटतच नाही, आपल्याला आपली मातृभाषा वाटते. आणि त्यातनं त्यांनी आमच्या अंगामध्ये हे एकदम भिनवलेलं होतं. खूप चांगलं वाटायचं सर वर्गात आल्यानंतर. ह्याच्या आधीचं शिकलेलं इंग्लिश आणि त्यांनी त्या इंग्लिशमधून जोडलेली भाषा हे खूप आपलं आम्हाला संपन्न करून गेली. कात्रे सरांचा आणि माझा सहवास 2007 आहे. मी 2007 इथे आले. कात्रे सर मला सिनियर आहेत आणि आमचा दोघांचाही सब्जेक्ट सेम आहे. तर त्यांचा या सब्जेक्टचा स्टडी खूप डीप आहे, इंग्लिशचं त्यांचं ज्ञान खूप डीप आहे आणि म्हणून खूपदा मी त्यांच्याकडे मार्गदर्शनाला जात होते. आताही मला त्यांची खूप उणीव जाणवेल, इतकं डीप त्यांचं नॉलेज आहे. म्हणजे एका शिक्षकामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट कोणती असली पाहिजे तर सब्जेक्टचं डीप नॉलेज, हे कात्रे सरांमध्ये आहे आणि मी त्यांच्याकडून ते शिकले. आणि बाकीसुद्धा एका शिक्षकामध्ये जे गुण असले पाहिजेत, वक्तृत्व किंवा सूत्रसंचालन अशा अनेक गोष्टी, म्हणजे गायन, अशा सगळ्या ॲस्पेक्ट्स त्यांच्यामध्ये खूप छान आहेत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे गुरु म्हणून पाहतो, त्यामुळे कात्रे सरांची उणीव आम्हाला नक्की भासेल. पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आदरणीय कात्रे सर यांचा बऱ्याच आठवणी आमच्यासोबत आहेत. कारण प्रत्येक पावलावर कात्रे सरांची आम्हाला आठवण येते. कारण ज्या ज्यावेळी आम्ही कधी चुकत असू किंवा कात्रे सरांनी त्या त्यावेळी आम्हाला योग्य मार्गावर आणलेलं आहे. आणि कात्रे सर म्हणजे एक थोडी भीती, थोडी शिस्त, तेवढाच आपुलकीचं शिकवणं आणि तेवढ्याच म्हणजे त्यांचा ज्यावेळी तास असायचा त्याच्या अगोदर सगळेच माझ्याबरोबरचे आमचे मित्र, सगळेच वर्गातले आम्ही सगळी विद्यार्थी एका सुरुवातीला भीतीच्या छायेखाली असायचो की कात्रे सरांचा तास आहे. आणि त्यांची इंग्रजी शिकवण्याची पद्धत आणि त्यांचं स्वतःचं राहणीमान आणि स्वतःची एक वैयक्तिक छबी ही एवढी आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श होती की आजही आमच्या जीवनातल्या प्रत्येक वाटचालीमध्ये, पावलांमध्ये आम्हाला त्यांची आठवण येते. आणि त्यामुळे आज कात्रे सर उद्या 30 सेवानिवृत्त होत आहेत ही गोष्ट ऐकून तेवढंच समाधान पण वाटतं आहे की त्याने आपल्या आयुष्यातली एवढी मोठी सेवा या विद्यालयाच्या माध्यमातून एवढे हजारो विद्यार्थी घडवण्यासाठी केले आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या त्यांच्या आयुष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लागो अशा प्रकारची श्री टेंबेस्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. कात्रे सरांची शिक्षणाची पद्धतच फार वेगळी होती. मुळात आम्ही त्यावेळी इंग्रजीचा तास आला किंवा इंग्रजी विषय आज सगळ्यांसाठी थोडासा त्या काळात, आता जमाना बदलला आहे, परंतु त्या काळामध्ये इंग्रजी विषय हा थोडा कठीण विषय सगळ्यांनाच वाटायचा. परंतु कात्रे सर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मित्र बनून सगळ्यांना शिकवायचे, त्यामुळे कात्रे सरांकडनं इंग्रजी शिकणं असं कधीच जड वाटलं नाही किंवा कुठलं त्रासदायक वाटलं नाही. आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातनं इंग्रजी शिकत असताना सगळ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी सोपं करून शिकवलं गेलं आणि त्यामुळे सगळ्याच जणांना इंग्रजीच्या विषयामध्ये चांगले गुण मिळू लागलेत किंवा मिळालेत. आणि नेहमीच कात्रे सरांनी सगळ्याच विद्यार्थ्यांवर, आमच्याबरोबरसुद्धा, म्हणजे विद्यार्थी म्हणून कधी आमच्याबरोबर वागले नाहीत, तर नेहमीच त्यांनी आम्हाला मित्र म्हणून वागवलं किंवा आपले सहकारी सोबती म्हणून वागवलं. आता ते ज्यावेळी वर्गात यायचे आणि इंग्रजी शिकवायचे त्यावेळी निश्चितपणे ते तेवढ्याच कडक भूमिकेमध्ये असायचे, परंतु वर्गाच्या बाहेर कात्रे सरांची भूमिका वेगळी असायची. काही वेळा आम्ही त्यांच्याकडे क्लासला पण जायचो आणि त्यामुळे कात्रे सरांची आठवण नेहमी इंग्रजी विषयामध्ये, तर कात्रे सरांची शिकवण आम्ही नेहमी आजही आमच्या आठवणीत राहते. ज्यावेळी आम्ही 10वी 12वी नंतर त्या शाळेतनं बाहेर पडत होतो
तेव्हा कात्रे सरांचं कात्रे सरांनी आमचं केलेलं कौतुक किंवा कात्रे सरांनी आमच्या गुणदोषांवर सुद्धा ठेवलेलं बोट आणि त्याच्यात त्या गुणदोषांमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही घेतलेला ध्यास आणि कदाचित त्यामुळेच आज आम्ही या पदांपर्यंत किंवा इथेपर्यंत प्रगती करू शकलो आणि निश्चितपणे दहावीमध्ये असेल किंवा त्याच्यानंतरच्या आयुष्यामध्ये असेल की इंग्रजी शिकताना आमच्या झालेल्या चुका त्या त्यावेळी कात्रे सरांनी आम्हाला दाखवून दिल्या त्या सुधारणा केल्यात आणि म्हणून आम्हाला त्या पुढच्या गोष्टी सोप्या झाल्यात. मी जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून आणि कात्रे सरांचा विद्यार्थी म्हणून खरं म्हणजे मी त्यांच्या काही लाडक्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी म्हणून त्यावेळी होतो आणि त्यामुळे कात्रे सरांच्या पुढच्या आयुष्याला मी मनापासून खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या त्यांनी आजपर्यंत एवढी चांगली सेवा केली एवढे चांगले विद्यार्थी घडवले आणि असे शिक्षक भविष्यामध्ये निर्माण झाले पाहिजेत. निर्माण होणं कठीण आहे परंतु अशा पद्धतीचे शिक्षक निर्माण झाले पाहिजेत आणि मला वाटतं कात्रे सर हे अशा सगळ्या पुढच्या पिढीतल्या शिक्षकांसाठी सुद्धा आणि विद्यार्थ्यांसाठी तर एक आदर्श आहेतच परंतु पुढच्या पिढीतल्या शिक्षकांसाठी सुद्धा एक आदर्श शिक्षक म्हणून आहेत आणि त्यांचे चांगले गुण चांगले आदर्श घेऊन पुढचे शिक्षकसुद्धा घडावेत आणि कात्रे सरांच्या उर्वरित आयुष्यामध्ये चांगला चांगला आरोग्य मिळावं निरोगी आयुष्य मिळावं आणि खूप आयुष्यामध्ये पुढच्या आयुष्यामध्ये त्यांच्या हातूनसुद्धा समाजाची चांगली वेगळ्या प्रकारची सेवा घडावी असं मला वाटतं आणि तशा प्रकारचे आशीर्वाद टेंबेस्वामी महाराजांनी आणि श्रीदेवी एकक्षणीने त्यांना आणि दत्त महाराजांनी द्यावेत अशी मी प्रार्थना करतो. माननीय कात्रे सर म्हणजे आमचे जीवाभावाचे आमच्या घरातील एक वडीलधारी म्हणून आम्ही त्यांना आजही पाहतो आहे. कात्रे सरांनी जे पूर्वीपासून आजपर्यंत म्हणजे कात्रे सर हे आमच्या वडिलांना शिकवायचे आम्हाला शिकवायचे दोन तीन पिढ्या त्यांनी शिक्षणामध्ये ते शिक्षण महर्षी म्हणायला हरकत नाही आणि कात्रे सर म्हटल्यानंतर इंग्लिशमधला बाप जो बाप माणूस असतो तो काही करू शकतो आणि आमच्यासारखे विद्यार्थी घडवण्यामागे कात्रे सरांचा हात हा खूप मोठा आहे. कात्रे साहेबांच्या या सेवानिवृत्तीवर माझं एकच म्हणणं आहे की साहेब आजच्या घटनेमध्ये जे सेवानिवृत्त होतात ही जुनी माणसं आपले मार्गदर्शक म्हणूनच आयुष्यभर आमच्या मनामध्ये राहणार आणि योगायोगाने मला कळल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा मी दुःखी झालो कारण त्यांची केव्हा इतकी वर्ष मुलांसाठी त्यांनी आपलं आयुष्य घालवलं आपलं कार्यामध्ये परंतु पुढच्या वाटचालीस भविष्यात त्यांच्या या कालांतरानंतर त्यांचं आयुष्य वेगळ्या पद्धतीने ते जगणार आहेत त्याला माझी शुभेच्छा आणि त्यांच्या सेवानिवृत्तीवर आमच्या माणगाव खोऱ्यातील बरेच मुलं हे आपली इच्छा व्यक्त करतीलच पण मी त्यांना भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. नाही कात्रे सर म्हणजे कसं होतं आमचे एक 7-8 शिक्षक होते त्यांच्यामध्ये कात्रे सर होते आणि कात्रे सरांना बघितल्यानंतर ते आमच्या मुलांना थोडीशी इंग्लिश म्हणजे कच्चं म्हणजे ते लोक थोडीशी भीती वाटायची पण इंग्लिश कसं सोपं करायचं ते चलता चलता करून दाखवायचे त्यामुळे बरेच किस्से असे आहेत की आयुष्यभर ते हृदयामध्ये राहिलेले आहेत. हां आज आम्ही किती मोठे झालो तरी ज्यावेळी आमच्या खिशात 1-2 रुपये 5 रुपये असायचे वडापाव खाण्यासाठी त्यावेळीचे कात्रे सर आणि कात्रे सरांची भीती आम्ही सगळं जवळनं अनुभवलेलं आहे त्यामुळे कात्रे सरांसारखं एक अनुभवी व्यक्तिमत्व आज निवृत्त होतं त्यामुळे थोडंसं आम्हाला दुःखसुद्धा होतं. जवळपास 20-30 वर्ष त्यांनी या शाळेत कार्य केले खूप मस्त इंग्लिश ते शिकवायचे. कात्रे सरांनी आम्हाला तितकंसं शिकवलं नाही पण त्यांच्या शिकवण्याबद्दल आम्ही खूप ऐकलं होतं. माझ्या भावाकडून देखील मी त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं. ते काय शिकवतात ते कसं शिकवतात ह्याच्याबद्दल फार उत्सुकता होती. आज त्यांनी आम्हाला एकदाच शिकवलं पण त्यातनं आम्हाला इतका आनंद मिळाला जो आम्ही शब्दात सांगू शकत नाही. आमच्या 9वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात शेवटचा धडा आहे द लास्ट लेसन त्याच्यातही अशीच एक गोष्ट आम्हाला सांगितलेली आहे. त्याचा आज प्रत्यक्ष अनुभव आम्हाला घेता आला. फ्रॉम 8th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड सर स्टार्टेड टीचिंग अस इंग्लिश. फर्स्ट ऑफ ऑल टीचिंग इज बिकम व्हेरी हार्ड very difficult subject to me but when sir started to teaching us english it becomes very easy to me because of sir only now I can speak english very well because of sir only I got good marks in board exam I am very happy to be
I am very happy to got this opportunity to be a student. On this day of his retirement, I wish him a happy and healthy life forever. 8वी 9वी 10वी या 3 वर्षात कात्रे सरांनी आम्हाला अतिशय सुंदर प्रकारे इंग्लिश हा विषय शिकवला. या 3 वर्षात त्यांनी आम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या. इंग्लिश विषय आम्हाला कधीही कठीण वाटू नये म्हणून त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले. त्यांनी आम्हाला कधीही विद्यार्थ्यांसारखी नाही तर त्यांच्या मुलांसारखी वागणूक दिली. आज 30 एप्रिल रोजी कात्रे सर 33 वर्षानंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. जेव्हा आम्ही 8वी 9वी 10वीत होतो तेव्हा कात्रे सरांनी आम्हाला इंग्रजी हा कठीण विषय खूप सोपा करून शिकवला. त्यांनी तो एवढा इंटरेस्टिंग बनवून आम्हाला सांगितला की आम्ही वर्गामध्येच पूर्ण लक्ष द्यायचो आणि आम्हाला पुन्हा घरी जाऊन त्या विषयाची जास्त प्रॅक्टिस करावी लागली नाही. त्यामुळे तो वेळ आम्ही बाकीच्या विषयांसाठी देऊ शकलो, कठीण विषयांसाठी देऊ शकलो. त्यांनी जे विद्यार्थी जर अभ्यास नाही करत असतील तर त्यांना कधी इन्सल्ट किंवा त्यांचा अपमान कधीच केला नाही. त्यांना प्रेमाने कसं सांगावं आणि कसं चांगल्या मार्गावर घेऊन यावं ते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं आणि त्यामुळेच ते सगळ्यांचे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे लाडके सर होते. अजूनही त्यांनी कोणी आम्हाला विचारलं की तुमचे फेवरेट टीचर कोण आहे तर आम्ही कात्रे सरांचंच नाव सांगतो आणि ते एवढे सिनियर आणि प्रेमळ वागले आमच्यासोबत. त्यांचा आम्हाला एवढं मार्गदर्शन भेटलं त्यासाठी त्यामुळे आम्ही खूप भाग्यवान समजतो स्वतःला. तर आज ते सेवानिवृत्त होत आहेत तर त्यांच्या भावी आयुष्यासाठी आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. जीवनात अनेक हाल अपेष्ट सोसत ज्ञानदानाचं अविरत कार्य करणाऱ्या आणि इंग्रजी सारख्या कठीण विषय विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत समजवून सांगणाऱ्या विद्यार्थी प्रिय शिक्षक संजय कात्रे सरांना माणगाव हायस्कूलचे आजूमाजू विद्यार्थी, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था चालक, संस्थेचे सर्व सभासद, स्नेही मित्र परिवार, हितचिंतक तसेच कोकणसात लाईव्ह टीमच्या वतीनं पुढील निरोगी आयुष्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. रम्य शुभंकर हे सत्य शिवाहुन सुंदर हे सत्य शिवा.